तिसऱ्या आणि शेवटच्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी पराभव केलाय. या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. नऊ वर्षांच्या नंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला संघानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दिवशी 7 बाद 410 धावांची विक्रमी खेळी करण्यात आली आहे. तर 4 खेळाडूंनी अर्धशतक झळकावली आहे. भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये मुकण्याची शक्यता आहे. गुडघ्याला दुखापत झाल्यानं तो उपचारासाठी जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. श्रीलंका क्रिकेटने अनुभवी क्रिकेटपटू सनत जयसूर्य याच्यावरती मोठी जबाबदारी सोपवलेली दिसते. त्याची तत्काळ प्रभावाने 1 वर्षासाठी क्रिकेट सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद सांभाळताना त्याच्या खांद्यावर काही विशेष जबाबदाऱ्या असतील.